सांगलीच्या तासगावमध्ये एकाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बदनामीकारक स्टेटस ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे तासगावमधील शिवसैनिकांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देत पोस्ट करणाऱ्या गिरीश वाळवेकर या व्यक्तीला माफी मागायला भाग पाडलं, तर पोस्ट करणाऱ्यावरती तासगाव पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यात आज अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा पुन्हा सुरू झाल्या, त्यामुळे 2 वर्ष ऑनलाईन भरणारे वर्ग आज प्रत्यक्षात सुरू झाले. 1 ते 12 वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला. मुंबईमध्ये कोरोना नियमांचं पालन करत शाळा सुरू करण्यात आल्या. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसह पालकांचा चांगला प्रतिसाद दिसून आला. नाशिक जिल्ह्यातही आजपासून शाळा सुरू झाल्या. आज पहिलाच दिवस असल्यानं शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या मात्र कमी आहे. विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी पालक फारसे उत्सुक असल्याचं दिसून येत नाहीये. कोरोनाबाधित विद्यार्थी आढळल्यास शाळा बंद करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले असल्यानं विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याबाबत पालकांमध्ये संभ्रम आहे. तर अमरावती जिल्ह्यात मात्र शाळा सुरू होणार नाहीये. जिल्ह्यात वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या पाहता 28 जानेवारीपर्यंत वेट अँड वॉच ठेवण्यात आलंय. त्यामुळे अमरावतीत तुर्तास पुढील काही दिवस ऑनलाईन वर्ग सुरू असणार आहेत असं स्पष्ट करण्यात आलंय. मागील 15 दिवसात अमरावती जिल्ह्यात 3,500 अधिक नवीन रुग्ण आढळलेत, त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. आणि अमरावतीतल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अरुण जोशी यांनी. राज्य शासनाने 1 ते 12 शाळा उघडण्याचे आदेश आजपासून दिलेले आहेत. मात्र अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा जो प्रकोप आहे तो मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे अमरावती जिल्ह्यात आज कुठलीही शाळा उघडण्यात आलेली नाही. आपण सध्या अमरावती शहरातील गव्हर्नमेंट गर्ल हायस्कूल या शाळेत आहो आणि तुम्ही पाहू शकता की शाळा कशाप्रकारे पूर्णतः बंद ठेवण्यात आलेली आहे. जिल्हा प्रशासनाने शाळा न उघडण्याचे आदेश काढले, त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा आज उघडण्यात आलेल्या नाहीत. अमरावती शहरात जर विचार केला तर कोरोनाचा प्रकोप हा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जिल्ह्यात 1 तारखेला 10 ते 11 असे रुग्ण निघत होते, मात्र आज त्याच रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आणि तब्बल 51 पटीने हे रुग्ण वाढलेले आहेत. अमरावती जिल्ह्यात जर रुग्णची संख्या पाहता 565 रुग्ण ही काल निघाले होते, तर 3,146 रुग्ण सध्या कोरोनाबाधित आहे आणि या सर्व रुग्णांवर जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य यंत्रणेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने शाळा न उघडण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील कुठलीच शाळा आज उघडली नाही. 8 दिवसानंतर ह्या शाळा उघडण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. मात्र तुर्तास अमरावती शहरात आणि जिल्ह्यात कुठलीही शाळा आज उघडली नाही. अरुण जोशी, साम टीव्ही न्यूज, अमरावती. आता बातमी आहे अशा शिक्षकाची ज्यानं कोरोना काळातही मुलांना अव्याहतपणे शिक्षण देण्याचं काम सुरू ठेवलं. देशभरातील शाळा पुन्हा सुरू होण्यात अडचणी येत असताना साताऱ्यातल्या विजयनगरच्या या शाळेनं आपलं शिक्षण प्रसाराचं काम सुरू ठेवलं. या एक शिक्षकी शाळेतील शिक्षक बालाजी जाधव यांनी झाडाखाली व्हरांड्यात शाळेच्या आवारात जिथे शक्य असेल त्या सर्व ठिकाणी 38 विद्यार्थ्यांचं शिक्षण सुरू ठेवलं. क्रमिक शिक्षणाला कौशल्य विकासाची ही जोड त्यांनी दिली. राज्यातील शाळा अधिकृतरित्या 1 डिसेंबरला सुरू झालेल्या असल्या तरी जाधव यांनी त्या आधीच वर्ग सुरू केले. त्यांच्या या कामाचं सर्वत्र कौतुक होत आहे. अतिशय दुर्गम आणि ग्रामीण भागात असलेली इयत्ता 1 ते 4 30 पटसंख्या असणारी शाळा, मी एकटा शिक्षक. कोविड-19 पूर्वीही आमच्या शाळेत टॅब, कम्प्युटर आणि ऑनलाईन शिक्षणाची आम्हाला ओळख होती, परंतु ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांचा सर्वांगीण विकास होत नव्हता. त्यासाठी आम्ही पालक परवानगीने आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या परवानगीने काही दिवस कोविडमध्ये सुद्धा शाळा सुरू ठेवल्या आणि त्यामुळे आमच्या मुलांच्या 100% लर्निंग आउटकम्स, ज्याला अध्ययन निष्पत्ती म्हणतो आपण, त्या पूर्ण होऊ शकल्या.